नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आठवडाभर पावसाची शक्यता हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा आठवडाभर पावसाची शक्यता तर मित्रांनो आठवडाभर कोणत्या भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील बेल ऐकून दावा जेणेकरून व्हिडिओ टाकतात तुम्हाला अपडेट मिळत राहतील तर बघा आठवड्या पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे याविषयी माहिती अशी की मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक व अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे येत्या रविवार तारीख दहा पर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मित्रांनो बघा राज्यासह देशातील हवामान वेगाने बदल होत आहे त्यातच मागील दोन दिवसापासून अरबी समुद्राच्या मध्य भाग व वाय भाग ते पूर्व राजस्थान सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे तर पूर्व राजस्थान ही परिसरात चक्रीवादासाठी पोषक स्थिती आहे दक्षिणेकडील आणि श्रीलंका ते आंध्र प्रदेश आणि दक्षिण भाग उत्तर तामिळनाडू या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम थंडी थंडीवर होणार आहे राज्यातील जवळपास सर्वच भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडीत चाळू उतार असून किमान तापमानात वाढ झाली आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आली आहे त्यामुळे राज्यात ही किमान तापमान पंधरा ते तेवीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे पुढील आठवडाभर राज्यात थंडी कमी अधिक स्वरूपाची राहणार आहे मंगळवार तारीख पाच सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड ते निचंकी पंधरा पॉईंट शून्य सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि या भागात पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो बुधवारी सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता बुधवारचे अपडेट बघा मित्रांनो बुधवारीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद या भागात पाऊस होऊ शकतो चला तर मित्रांनो आता मम गुरुवार रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नगर औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागात गुरुवारी देखील हवामान अंदाज पावसाचा अंदाज आहे तसेच शुक्रवारी शुक्रवारी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर औरंगाबाद जालना उस्मानाबाद अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि शनिवार बघा पालघर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन पावसा संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी आणि नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी पीक विमा कर्जमाफी पी शेतीविषयक संपूर्ण घडामोडीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र